विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पाठात तुम्ही शिकलात की वेगवेगळ्या हवामानात वनस्पती वाढतात आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात अनुकूलन घडून येते त्यामुळे तुम्हाला आता अनेक वनस्पतींची नावं माहिती झाली आहेत आपल्या परिसरात नेहमी आढळणाऱ्या काही वनस्पतींची चित्र आता आपण पाहूयात हिरवळ सदाफुली जास्वंद आंबा नारळ इत्यादी आता तुम्ही मला त्यांचे काही महत्वाचे गुणधर्म सांगू शकाल का त्याचप्रमाणे वनस्पतींच्या विविध अवयवांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आपल्या सभोवताली वाढणाऱ्या सर्व वनस्पती जमिनीमध्ये घट्ट रुतलेल्या असतात त्या त्यांची जागा सोडत नाहीत जवळपास सर्व वनस्पतींची पानं हिरवी असतात त्यामुळे त्या स्वतःसाठी आणि इतरांसाठीही अन्न तयार करू शकतात आपण आपल्या परिसरात साधारणपणे ज्या वनस्पती पाहतो त्यांना जमिनीत वाढणारी मुळं आणि खोड पानं सुंदर फुलं आणि फळं असतात आपण वनस्पती कशा ओळखतो वनस्पती जमिनीत घट्ट रोवलेल्या असतात प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या अन्न तयार करतात वनस्पतींना मुळं खोड पानं फुलं आणि फळं असतात तर आज आपण वनस्पतींच्या अवयवांविषयी अधिक जाणून घेऊया आपण काही वनस्पतींच्या नमुन्यांचे निरीक्षण करणार आहोत आणि काही साध्या कृती करून वनस्पतींचा अभ्यास करणार आहोत वाटाणा सोयाबीन किंवा हरभरा यांचे थोडे दाणे पाण्यामध्ये रात्रभर भिजवा त्यानंतर ओल्या टीप कागदामध्ये ते वाढू द्या एक दिवसानंतर मधून छोटासा भाग वाढलेला दिसेल त्याला आदिमूळ असं म्हणतात आता ते आदिमूळ अजून वाढू द्या तुम्हाला असं लक्षात येईल की ते खालच्या दिशेने वाढतंय हे आदिमूळ वाढून वनस्पतीचे मूळ तयार होते म्हणून तुम्ही जेव्हा या बिया जमिनीत ठेवता तेव्हा आदिमूळ जमिनीखाली वाढतं आणि त्यापासून मूळ तयार होतं लक्षात ठेवा मुळं नेहमी जमिनीखाली पाण्याच्या दिशेने वाढतात दुसऱ्या बाजूला व्यतिरिक्त तुमच्या बिया अक्ष निर्माण करतात ज्याला छोटी छोटी पानं असतात त्याला अंकुर असं म्हणतात अंकुर हे जमिनीच्या विरुद्ध दिशेला वरती सूर्याच्या दिशेने वाढतात या अंकुरापासून वनस्पतीचे खोड तयार होते मुळे जमिनीच्या खोलवर तसेच सर्व दिशांना वाढतात जेव्हा बीला कोंब फुटतो तेव्हा तुम्हाला काय दिसत रुजणाऱ्या बीला आदिमूळ आणि अंकुर फुटतो आदिमुळ जमिनीकडे आणि पाण्याच्या दिशेने वाढते आधी मुळापासून मुळ तयार होतात अंकुर जमिनीपासून दूर जमिनीच्या विरुद्ध दिशेने आणि सूर्याच्या दिशेने वाढतो अंकुरापासून खोड तयार होते मुळांचे कार्य काय मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात मुळे वनस्पतींचे आधार असतात मुळे जमिनीमधून पाणी आणि खनिजे शोषून घेतात हिरवळ कांदा आणि सदाफुली टोमॅटो वांग मटार यांची छोटी रोपं जमिनीतून अलगद मुळापासून उपटा उपटताना मुळं तुटणार नाहीत याची काळजी घ्या मुळांना चिकटलेली माती पाण्याखाली धुवून टाका आता मुळांचे प्रकार समजून घेण्यासाठी याच्या मुळांचं निरीक्षण करूया सदाफुलीमध्ये एक मुख्य मूळ असत ज्याला सोटमूळ असं म्हणतात हे आधी मुळापासून तयार होतं आता तुम्हाला हे पण दिसत असेल की या सोटमुळाला छोटी छोटी उपमुळं फुटतात काही वेळा या उपमुळांनाही फांद्या फुटतात या सर्वांना मिळून सोटमूळ म्हणतात मुलांना तुम्ही बघाल की सोटमूळ लांब आहे आणि ते जमिनीत खूप खोलवर जात जमिनीजवळचा सोटमुळाचा भाग जाड आणि रुंद असतो आणि तो, तो दुसऱ्या टोकाकडे निमुळता होत जातो उपमुळे खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी दूरवर आडवी पसरतात आता आपण गवत किंवा कांद्याच्या मुळांचा अभ्यास करू या वनस्पतींमध्ये आदिमुळाचे अस्तित्व फार कमी वेळ असते अगदी लवकर आदिमुळाला छोटी छोटी मुळं फुटतात त्यांना तंतुमय किंवा आगंतुक मूळ असं म्हणतात तुम्ही कधी बागेत काम करताना अनावश्यक वनस्पती किंवा तण उपटून काढलेत का जुन्या तणांना मुळापासून उपटणं अवघड जातं का होय कारण त्यांची मुळं जमिनीत खोलवर गेलेली असतात पण गवतासारख्या वनस्पती उपटणं हे सोपं असतं कारण त्यांची मुळं जमिनी लगत असतात हे घडण्याचं कारण म्हणजे सोटमूळ जमिनीत खोलवर वाढतात आणि आगंतुक मुळ जमिनी लगत वाढतात तर आंब्याचं झाड आणि उसाचं झाड यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची मुळं असतात हे तुम्हाला ओळखता येईल का सहसा उंच झाडांना सोटमुळं असतात तर छोट्या झाडांना तंतुमय मुळं असतात थोडी उजळणी करूया सोटमूळ मुड़। सोटमुळामध्ये आदी मुळाची वाढ होते प्राथमिक व दुय्यम उपमुळे असतात सोटमूळ जमिनीत खोलवर वाढते टोमॅटो मटार आंबा यासारख्या द्विदल वनस्पतींमध्ये ते असते आगंतुक मूळ आदी मूळ थोडा काळ अस्तित्वात असते प्राथमिक व दुय्यम उपमुळे नसतात मुळांचा गुच्छ असतो तंतुमय किंवा मुळे जमिनी लगत वरच्या वर असतात गवत मका ऊस इत्यादी एकदल वनस्पतींमध्ये आढळतात मुळांच्या दोन प्रकारांचा अभ्यास करणे सोपं आहे मटार किंवा मोड आलेले मटार किंवा तत्सम इतर कोणतेही बी जमिनीत काही दिवस वाढू द्या मग अलगद उपटून सोट मुळाचा अभ्यास करा घरच्या घरी कांद्याची मुळं वाढवणं अगदीच सोपं आहे एक कांदा घेऊन त्याची वाढलेली मुळं काढून टाका पाण्यानं भरलेल्या काचेच्या बरणी किंवा बाटलीच्या तोंडावर हा कांदा ठेवा त्याची मुळं पाण्याला स्पर्श करतील याची काळजी घ्या तीन चार दिवसातच ताजी तंतुमय मुळे फुटलेली दिसतील आतापर्यंत तुम्ही मुळांची रचना प्रकार आणि कार्य शिकला आहात या नेहमीच्या किंवा सामान्य कार्यांपेक्षाही काही वनस्पतींमध्ये मुळांना अनेकविध कार्य किंवा कामं करावी लागतात आपण काही उदाहरणं पाहू गाजर मुळा बीट रताळं वडाच्या पारंब्या ही सगळी मुळं आहेत विश्वास बसतोय तुमचा यावर हो खरंय ही मुळच आहेत पण अगदी वेगळी दिसणारी गाजर मुळा बीट रताळं यासारख्या वनस्पतींमध्ये मुळं त्यांच्यामध्ये अन्न साठवतात अशा प्रकारे मुळं फुगीर होतात आणि वेगवेगळा आकार धारण करतात आपण त्यांना साठवण मूळ किंवा स्टोरेज रूट्स असं म्हणतो वडाचं झाड आकारानं खूप मोठं असतं आणि त्यामध्ये नेहमीची सोटमूळ असतात पण चित्रात तुम्हाला दिसेल की या झाडाला खूप फांद्या फुटतात म्हणून या फांद्यांना आधार द्यायला अतिरिक्त मुळं फुटतात ज्यांना आधारामुळे पारंब्या किंवा प्रॉप रूट्स असं म्हणतात आता या मका ऊस ज्वारीच्या झाडांकडे पहा या एकदल वनस्पती आहेत आणि त्यांना तंतुमय मुळं आहेत पण खोडाला आधार द्यायला ही तंतुमय मुळं पुरेशी नसतात त्यामुळे त्यांचं खोड अधिक आधारासाठी स्टिल्ट रूट्स किंवा आगंतुक मुळं तयार करतात मुलांनो तुम्ही जेव्हा कधी कोकणात किंवा कोणत्याही समुद्र किनाऱ्याच्या भागात जाल तेव्हा मॅनग्रुव्हज नावाच्या वनस्पतींचे निरीक्षण करा या वनस्पती किनाऱ्याजवळ खाऱ्या पाण्यात उगवतात ऑक्सिजन घेण्यासाठी या वनस्पती श्वसनमुळे किंवा न्यूमॅटोफोर्स निर्माण करतात लक्षात घ्या श्वसन मुळं जमिनीपासून दूर जातात सारांश आज तुम्ही वनस्पतींच्या मुळांची रचना व प्रकार शिकलात मुळांच्या नेहमीच्या कार्यांपेक्षा काही विशिष्ट कार्यांसाठी काही मुळांची निर्मिती होते त्यांना रूपांतरित मुळं म्हणतात आव्हान टोमॅटो मिरची ऊस घेवडा यांच्या मुळांचे निरीक्षण करा त्यांच्यातील मुळांचे प्रकार ओळखा आणि मुळांच्या प्रकारावरून त्यांचे द्विदल आणि एक दल या प्रकारे वर्गीकरण करा जर झाड सुद्धा प्राण्यांसारखी हालचाल करायला लागली तर